आज आपण परिमेय संख्यांशी संबंधित संकल्पनांची खाली दिलेली उदाहरणे पाहणार आहोत परिमेय संख्यांची प्रमाणित रूपे आणि परिमेय संख्या संख्या रेषेवर नंबर लाईन दाखवणे परिमेय संख्या वजा एक्याऐंशी छेद एकशे एकोणनव्वद आपल्या प्रमाणित रूपात स्टँडर्ड फॉर्म आहे का जर नसेल तर त्याचे प्रमाणित रूप लिहा इथे आपल्याला दिलेल्या संख्येचे प्रमाणित रूप लिहायचे आहे आपण हे सांगू शकता का की परमेय संख्येचे प्रमाणित रूप काय असते विचार करा विचार करा एकदम बरोबर जर कुठल्या परमेय संख्येचा छेद धनात्मक पूर्णांक आहे आणि अंश आणि छेदाच्या समान अवयवात फक्त एक हा समान अवयव आहे तर तेव्हा ती परमेय संख्या आपल्या प्रमाणित रूपात असते जर आपण एक्क्याऐंशी आणि एकशे एकोणनव्वद यांच्या अवयवांचे गुणाकार अशा प्रकारे लिहिले तर असे दिसते की त्यांच्या अवयवांमध्ये सगळे समान अवयव आहेत म्हणून आपण असे म्हणू शकतो की वजा एक्क्याऐंशी छेद एकशे एकोणनव्वद आपल्या प्रमाणित रूपात स्टँडर्ड फॉर्म नाही आहेत चला तर मग परमीय संख्येचे प्रमाणित रूप जाणून घेऊ आधी आपण एक एक्क्याऐंशी आणि एकशे एकोणनव्वदच्या समान अवयवांचा गुणाकार करून त्याचा मसावी काढू तो येईल सत्तावीस दोन्ही समान अवयवांच्या गुणाकारामधून आपल्याला मसावी एच सी एफ मिळेल सत्तावीस आता आपण अंश वजा एक्क्याऐंशी आणि छेद एकशे एकोणनव्वद या दोघांना मसावी सत्तावीसने भागूया ह्याने आपल्याला परिमेय संख्या मिळेल वजा तीनशे सात ही एक्क्याऐंशी छेद एकशे एकोणनव्वदचे प्रमाणित रूप आहे वजा एक्क्याऐंशी छेद एकशे एकोणनव्वदचे संक्षिप्त रूप पिळवण्यासाठी अजून एक पद्धत आहे ज्यात आपण विभाज्याचे नियम वापरू जसे इथे आपण एक्क्याऐंशी मधील आकड्यांची बेरीज नऊ आहे ज्याला तीन आणि नऊ ने पूर्ण भाग जातो तसेच एकशे एकोणनव्वद मधील आकड्यांची बेरीज अठरा आहे इथेही तीन आणि नऊ हे विभाज्य आहेत म्हणून इथे आपण दोघांना तीन आणि नऊ ने पूर्ण भागू जसे आपण दोघांना नऊ ने भागूया परत आपण इथे अंश आणि छेदाला तीन ने भागू शकतो म्हणून परत अंश आणि छेदाला दोघांना तीन ने भागू आता अंश आणि छेदाला दोघांना एक सोडून अजून कुठल्याही संख्येने भागू शकत नाही म्हणून आपण असे म्हणू शकतो की वजा तीन छेद सात हे वजा एक्क्याऐंशी छेद एकशे एकोणनव्वदचे एक चे प्रमाणित रूप आहे पुढचे उदाहरण संख्या रेषेवर वजा सातशेद वजा नऊ दाखवा आधी आपण वजा सातशेद वजा नऊ ला संख्या रेषेवर दाखवू इथे आपल्याला दिसते की परमेय संख्येचा छेद धनात्मक पूर्णांक नाही आहे तेव्हा सगळ्यात प्रथम आपण त्याचे अंश आणि छेद दोघांना वजा एकने गुणून त्यांना तेच मूल्य असलेल्या परिमेय संख्येमध्ये बदलू ज्याचा छेद धनात्मक पूर्णांक असेल म्हणजे इथे आपल्याला परिमेय संख्या मिळेल सात छेद नऊ संख्या रेषेवर सात छेद नऊला दाखवण्यासाठी प्रथम आपण एक संख्या रेषा बनवू आणि त्यावर एक बिंदू शून्य लिहू शून्याच्या उजव्या दिशेला धनात्मक पूर्णांक पॉझिटिव्ह एंटेजर्स लिहितात आणि डाव्या बाजूला ऋणात्मक पूर्णांक निगेटिव्ह एंटेजर्स लिहितात जसे सातशे नऊ एक धनात्मक परमेय संख्या पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे म्हणून तिचे स्थान शून्यच्या उजव्या दिशेला असेल इथे अंश सात हा छेद नऊ पेक्षा लहान आहे म्हणून सातशे नऊ एककापेक्षा लहान आहे म्हणजे या संख्येचे स्थान हे शून्य आणि एकच्या मध्ये असेल बरोबर स्थान मिळवण्यासाठी आपण शून्य आणि एकच्या मध्ये नऊ बरोबर भाग करू आणि अंश सात आहे म्हणून आपण शून्यच्या उजव्या दिशेने सात पावले चालू तेव्हा आपण पोहोचू सातशे नऊ वर आता सातशे नऊ बरोबर वजा सातशे वजा नऊ म्हणून परमेय संख्या वजा सातशे सुद्धा याच बिंदूवर असेल पुढचे उदाहरण खाली दाखवलेल्या संख्या रेषेवर अक्षर ए आणि बी कुठली परमेय संख्या दर्शवतात इथे जर आपण बघितले तर ए आणि बी दोन्ही शून्यच्या डाव्या बाजूला आहेत याचा अर्थ आपण सांगू शकता का विचार करा विचार करा अगदी बरोबर ह्याचा अर्थ आहे ए आणि बी दोन्ही ऋणात्मक परिमेय संख्या निगेटिव्ह रॅशनल नंबर्स आहेत आपण पाहतोय की इथे एककाची एक सहा भागात विभागणी केली आहे तसेच आपण असेही म्हणू शकतो की ए आणि बी दोघांचा छेद सहा असेल कारण बी चे स्थान शून्याच्या डाव्या बाजूला नवव्या भागात आहोत म्हणून आपण असे म्हणू शकतो की बी चा अंश वजा नऊ आहे तसेच बी अक्षरची परमेय संख्या वजा नऊ चे सहा दर्शवतो तसेच चे स्थान शून्याच्या डावीकडे आणि पंधराव्या भागात आहे असे आपण म्हणू शकतो की ए चा अंश वजा पंधरा आहे अशा प्रकारे ए हे अक्षर परमेय संख्या वजा पंधरा चे सहाला दर्शवते हो हेच आपण वजा दोन किंवा एकछेद दोन असेही लिहू शकतो अशा प्रकारे आज आपण पर्ण हे परिमेय संख्यांशी रॅशनल नंबर संबंधित संकल्पनांची उदाहरणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये याबाबतीत नेहमी होणाऱ्या काही चुका बघू